गुढ दृष्टीतून कैलास हा एक आभासी प्रवास आहे. सद्गुरू सोबत नेपाळ आणि तिबेटच्या रहस्यमय प्रदेशातून या आठवड्यात आपण उत्तरेतील डोंगरातील आणि दक्षिणेतल्या पठारावरील काही शक्तिशाली ठिकाणांना भेट देणार आहोत. काही विशेष जागांवर भारावून टाकणारे अनुभव, विशेषतः गुप्त काशी आणि तपोवन, या अनुभवांचा आधार काय आहे हे मला स्पष्ट करायचं असेल तर. These are two different kind of spaces. Guptakashi. ही दोन वेगवेगळ्या प्रकारची स्थानं आहेत, गुप्तकाशी आणि तपोवन. तपोवन कदाचित तिथल्या उंचीमुळे तुमचं डोकं गरगरत असेल. ते असं स्थान आहे ज्याला खूप अद्भुत मानवांनी पावन केलंय. ते जिथे कुठे जातात तिथे ते आपली अंडी ठेवतात. हे त्यांची जीवनचर्या आहे. जर तुम्ही तुमची अंडी मुंबई किंवा न्यूयॉर्क शहरात किंवा दुसरीकडे कुठेतरी सोडलीत तर लोक त्यांना पायदळी तुडवून जातील, कारण त्यांना तिथे काय ठेवलं गेलंय हे जाणणे इतके समज नसेल. म्हणून योग्यांनाही असे लोक ज्यांना असा आयाम वाहण्याचा भार आणि मान मिळालाय जो साधारण लोकांच्या अनुभवांमध्ये नाहीये, ते जिथे कुठे बसतात उभे राहतात ते आपली अंडी तिथे सोडतात. पण ते यासाठी नेहमी डोंगर प्रदेशात का जातात? काही विशेष जागा ज्यांना पवित्र असं म्हटलं जातं ते फक्त यासाठी की या अंड्यांवर कुणी पाय देऊ नये, तर त्यांचा अनुभव घ्यावा, वापर करावा, ज्याने त्यातून काहीतरी उडत बाहेर येईल म्हणून ते जागा निवडतात. तपोवन एका अशा पक्षाचं घरटं राहिलंय ज्याला खूप खूप योगींनी आपली अंडी ठेवण्यासाठी निवडलं. पण अंडी असलेलं सर्वात मोठं घरटं कदाचित केदार आहे. केदारमध्ये सर्व प्रकारच्या पक्ष्यांनी अंडी ठेवली आहेत, रंगीबेरंगी, आणि ती सर्व आता एकमेकात मिसळली आहेत. तर जर तुम्ही एका विशेष पद्धतीने दीक्षित झाला असाल तर तुम्ही अनुभवाच्या काही विशेष पैलूंप्रती ग्रहणशील बनता. तिथे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही ग्रहणशील नसता. पण जर तुम्ही एका विशेष मार्गाने दीक्षित असाल तर तुम्ही त्या विशेष आयामासाठी ग्रहणशील असता. भारतात देवळांच्या निर्मितीमागचा मूलभूत आधारच हा आहे. एक विशेष अंड त्याखाली घातलं गेलंय आणि तुम्ही त्याला एका विशेष प्रकारे सामोरे जायला हवं. प्रत्येक देवतेला सामोरे जाण्याचा एक विशेष प्रकारचा मार्ग आहे जेणेकरून तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकाल. गुप्त काशी ही अगस्त्य ऋषींच्या कार्य पद्धतीशी मिळती जुळती आहे, जी एक शुद्ध क्रिया आहे, जे 100% ऊर्जा आधारित कार्य आहे. दुसरं काहीही नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, काहीही नाही, तर 100% ऊर्जेचं कार्य आहे. मीही तसाच आहे. ते सोडून मला आणखी काही येत नाही. मी जीवन एका आयामातून दुसऱ्यात रूपांतरित करू शकतो फक्त ऊर्जेच्या आधारावर. मला कुठलाही श्लोक येत नाही, मला कुठलेही विधी येत नाहीत, मला काहीच येत नाही. कोणत्याही विधीविना फक्त ऊर्जेला एका आयामामधून दुसऱ्यामध्ये नेणं. काशी सर्वात पवित्र शहर आहे, ज्ञानार्जनाचे सर्वात पुरातन शहरांपैकी एक. हे एक असं स्थान होतं जिथे एकेकाळी शेकडो आत्मज्ञानी लोक राहत होते. तुम्ही चालणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला एक आत्मज्ञानी पुरुष भेटणार. म्हणून या संस्कृतीत ही एक परंपराच झाली की जर तुम्हाला मरायचंय तर काशीमध्ये येऊन मरावं. जर तुम्ही काशीत मेलात तर तुमची मुक्ती निश्चित आहे, कारण इथे इतके सारे आत्मज्ञानी लोक आहेत. दररोज ते गंगेत स्नान करायला येतात. तुम्हाला फक्त त्यांना एक नजर पाहायचं आहे आणि जेव्हा त्यांना दिसेल की तुमची वेळ जवळ आली आहे, नक्कीच ते तुमची मदत करणार आणि तुमचं काम झालं. तर आजही हा विश्वास रूढ आहे की जेव्हा तुम्ही वयोवृद्ध होता लोक काशीकडे प्रयाण करतात आणि तिथे मरण्याची वाट पाहतात. ही परंपरा यासाठीच सुरू झाली कारण पिढ्यानपिढ्या काशीमध्ये शेकडो आत्मज्ञानी पुरुषांना जाताना पाहिलं गेलंय आणि ती ज्ञानाचा सर्वात मोठा गाभा बनली. तर काशीचा अर्थ आहे पवित्रांमध्ये सर्वात पवित्र. तर ती मुख्य काशी आहे जिथे आपण काल गेलो, जिथून आपण आज सकाळी आलो. ती उत्तर काशी आहे. उत्तर काशीचा अर्थ आहे उत्तरेतील काशी.
जिथे आपण त्या दिवशी गेलो होतो केदारनंतर, ती गुप्त काशी आहे, गुप्त असलेली काशी जिच्याबद्दल कुणालाही कळता कामा नये. या सगळ्या काशींमध्ये खूप शक्तिशाली लिंग आहेत ज्यांना ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. ती स्वयंभू आहेत, कुणीही त्यांची निर्मिती केली नाही आहे, ते स्वयंभू आहेत. ते पृथ्वीतून लिंगाच्या रूपात बाहेर आलेत, लोकांनी त्यांना ओळखलं आणि त्यातून दुसरं काहीतरी निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर कार्य केलं.